सुभाष साबळे यांच्या विनंतीनुसार बैल झपाटला हा इयत्ता दुसरीतील पाठ आज आपण बघणार आहोत। तर सुरू करूयात। खंडू पाटलांचे बैल खिल्लारी जातीचे होते। ते त्यांना प्रेमाने सरदार आणि दिलदार म्हणत। ते बैलांची उत्तम निगा राखत, त्यामुळे बैल नेहमी धष्टपुष्ट आणि जोमदार असत। खंडू पाटलांनी चापकाचा खुळखुळा वाजवला की बैलांना इशारा मिळे। गाडीत कितीही ओझे असले तरी ते गाडी भिंगरीसारखी पळवत। एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती। गाडीत धान्याची पोती होती। वेशीजवळ गाडी येतात सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला। झाले, खंडू पाटलांच्या तोंडचे पाणी पळाले। त्यांनी गाडीतून खाली उडी मारली, मुठभर माती घेऊन बैलावरून ओवाळून टाकली, त्याच्या पाठीवर थाप मारली। सरदार, सरदार म्हणून शेपटीला हात घातला, पण सरदार काही उठेना। खंडू पाटलांचा बैल पळता पळता एकदम बसला ही बातमी हाहा म्हणता गावभर पसरली। माणसांची तेथे गर्दी जमली। कोणी म्हणे बैल दृष्टावला, कोणी म्हणे भर दुपारची वेळ बैल झपाटला। पाटलीन धावतच वेशीत आली। बैलाला पाहून ती चटकन शेजारच्या घरात गेली। बचक भर मिरच्या, चिमूट भर मीठ, काळा काळा बिब्बा लगबगीने घेऊन आली। तिने बैलाची दृष्ट काढली। राखेची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावाने अंगारा लावला, पण सरदार काही उठेना। कसे बसे करून लोकांनी त्याला घरी आणले। एक दिवस झाला, दोन दिवस झाले, बैल उभा राहीना, काही खाईना पीना। अनेक उपाय केले, मांत्रिक तांत्रिकाचेही उपाय झाले, पण गुण आला नाही। पाटलाचा चेहरा काळजीने काळवंडून गेला। त्यांना काही सुचेनासे झाले। तालुक्याला गुरांचा दवाखाना होता। दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते। ते शेतकऱ्यात मिळून मिसळून वागत असत। त्यांना खंडू पाटलांच्या बैलाची हकीकत समजली। ते बैलाला पाहण्याकरता पाटलांच्या घरी गेले। त्यांच्याबरोबर लोकांचा घोळका होताच डॉक्टरांनी बैलाच्या पायाचे खूर लक्षपूर्वक पाहिले। त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारले, बैलाला काय झाले असावं? बहुतेकांनी सांगितले, बैल झपाटला। डॉक्टर हसले। त्यांनी बैलाचा दुखावलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितले। आपल्या पेटीतून काही हत्यारे काढली। बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खिळा त्यांनी चटकन उपसून काढला। खिळा निघताच बैल पाय झटकत चटकन उभा राहिला। लोक डॉक्टराकडे टकमका पाहू लागले। खंडू पाटलांना व त्यांच्या बायकोला अतिशय आनंद झाला। बैल झपाटला हा पाठ आवडला ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका। आणि हो, आपल्या बालमित्रांना पण शेअर करा। धन्यवाद।